सैन्य दलांचा खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं अग्निपथ योजना जाहीर केलेली आहे. या योजनेतून 4 वर्षांसाठी तब्बल 50,000 तरुणांची सैन्य दलामध्ये भरती करण्यात येणार आहे. पण आता ही योजना लागू होण्याच्या आधीच तिला तीव्र विरोध होतोय. अनेक तज्ज्ञांसह तरुण वर्गानं या योजनेला आणि त्यातल्या तरतुदींवर आक्षेप घेतलेला आहे. बिहार उत्तर प्रदेशमध्ये तीव्र निदर्शनं झालेली आहेत. नेमकी काय आहे ही योजना आणि तिला का होतोय विरोध आपण बघूया. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवर आक्षेप. उत्तर भारतात अग्निपथ विरोधात तीव्र निदर्शन. अग्निपथ योजनेला का होतोय विरोध. भारतीय सेनाओं को विश्व की बेहतरीन सेना बनाने के लिए उस दृष्टि से आज कैबिनेट कमेटी ऑन सिक्योरिटी ने भी एक ऐतिहासिक फैसला किया है. आज का अग्निपथ नामक एक ट्रांसफॉर्मेटिव योजना हम ला रहे हैं, जो हमारी आर्म फोर्सेस में ट्रांसफॉर्मेटिव चेंजेज लाकर उन्हें फुली मॉडर्न और वेल इक्विप्ड बनाएगी. अग्निपथ योजना में भारतीय नौजवानों को बतौर अग्निवीर आर्म फोर्सेस में सेवा का अवसर प्रदान किया जाएगा. और यह योजना देश की सुरक्षा को मजबूत करने व हमारे युवाओं को मिलिट्री सर्विस का अवसर देने के लिए लाई गई है. केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत लष्कर भरतीसाठी अग्निपथ योजना घोषित केली. या योजनेची अनेक वैशिष्ट्ये सांगण्यात आली. 4 वर्षांसाठी देशभरातल्या तरुणांसाठी ही रोजगाराची नवी संधी असेल असा दावा केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्रालयाने केला. पण ही योजना लागू होण्याआधी आणि तरुण भरती होण्याआधीच तिला विरोध सुरू झालाय. अनेक तज्ज्ञांनी या योजनेच्या संकल्पनेवरच आक्षेप घेतलाय. या योजनेतून भरती झालेले तब्बल 80% तरुण हे 4 वर्षात पुन्हा बेरोजगार होणार आहेत. त्यामुळे रोजगार निर्माण केल्याच्या दाव्यात तथ्य नसल्याचा आरोप होतोय. तर ठराविक काळासाठी तरुणांना लष्कराचं शिक्षण देणं कितपत योग्य आहे असा सवाल या निमित्तानं तज्ज्ञ विचारतायत. योजनेतल्या तब्बल 40,000 तरुणांना दरवर्षी नाकारलं जाईल. केवळ 25% जवानांनाच लष्करी सेवेत कायम केलं जाईल. शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण असलेले 40,000 नाराज तरुण समाजासाठी घातक ठरू शकतात. कायम न झालेल्या तरुणांना नोकरी मिळेल याची शाश्वती काय. अग्निपथ योजनेतील जवान पर्यटकांसारखे वागतील आणि ते लष्कराशी एकरूप होऊ शकणार नाही. कायम होण्याच्या स्पर्धेमुळे जवानांमध्ये सौहार्द निर्माण होणार नाही. जवान पूर्णपणे तयार होण्यासाठी 8 वर्ष लागतात असं तज्ज्ञ म्हणतात. त्यासाठी केवळ 6 महिन्यांचं प्रशिक्षण पुरेसं नाही. लष्करी छावण्यांमध्ये तात्पुरते आणि कायमस्वरूपी असे 2 गट तयार होतील. कुणाला सेवेत कायम करायचं हे सीओ म्हणजेच कमांडिंग ऑफिसर ठरवेल. त्यामुळे सीओंवरचा कामाचा भार वाढेल. बिहार आणि उत्तर प्रदेशात अग्निपथ योजनेविरोधात वातावरण तापलंय. या योजनेविरोधात संतप्त झालेल्या तरुणांनी बिहारच्या बक्सरमध्ये ट्रेनवर दगडफेक केली. तर मुझफ्फरपूरमध्येही तरुण रस्त्यावर उतरले. अनेक ठिकाणी या उमेदवारांनी चक्का जाम केलं. बचपन से सर आदमी का ही तैयार कर रहे हैं, फिर 3 साल एनसीसी करके एनसीसी सीधे रेड होल्डर है और उसमें सर वो रिटर्न के लिए माफ कर दिया था. आप बोला जा रहा है क्या कि मतलब एग्जाम ही कैंसिल है सर, हम लोग क्या होगा सर बताइए सर, मर जाएंगे ना. अग्निपथ योजनेवर आक्षेप आणि विरोध सुरू असला तरी अनेक तज्ञ या योजनेची सकारात्मक बाजू मांडतायत. या स्कीम मध्ये तुम्हाला पैसे मिळतील, तुम्हाला अनुभव मिळेल, तुम्ही एक चांगले व्यक्तिमत्व तुमचं सुधारेल. तर म्हणून मला वाटतं महाराष्ट्रातले तरुण जे 17 ते 22 वर्षाच्या मध्ये आहेत त्यांनी याचा फायदा घ्यावा. याकरता आता नोटिफिकेशन जाहीर होईल, जे एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये येईल, याची बातमी पेपर मध्ये येईल आणि आपण या स्कीमला अप्लाय करावं. लष्करी भरतीच्या महत्वाकांक्षी अग्निपथ योजनेवर संमिश्र प्रतिक्रिया उमटतायत. एकीकडे तरुण संतप्त होत आहेत तर तज्ज्ञ वेगळीच भीती व्यक्त करतायत. या योजनेमुळे तरुणांना तात्काळ नोकरी आणि आर्थिक स्थैर्य मिळेलही. पण 4 वर्षानंतर लष्करातून बाहेर पडलेला प्रत्येक अग्निवीर रोजगाराच्या दृष्टीनं पुन्हा स्वावलंबी होईल का, हाच खरा प्रश्न आहे.
ब्यूरो रिपोर्ट, साम टीवी न्यूज़।